ही बैठक जो नुकताच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागलेला होता 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात, या निकालाची तांत्रिकदृष्ट्या पूर्ण माहिती जशी आमदारांना 2-3 दिवसापूर्वी दिली गेली तशी आज शिवसेनेच्या आणि महिला आघाडीच्या शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख जिल्हा संघटकांना देण्यात आलेली आहे। कारण गाव पातळीवर ग्रामीण भागात काम करत असताना निकाल नेमका काय लागलेला आहे, कारण निकाल लागलेला असताना बरेच जण विरोधात निकाल लागलेला असताना सुद्धा पेढे वाटतात, म्हणून हा निकाल नेमका काय लागलेला आहे याची संपूर्ण माहिती मुद्दे निहाय शिवसैनिकांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिलेली आहे। आणि हा निकाल गाव पातळीपर्यंत प्रत्येक ठिकाणी माणसापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केलेला आहे, एवढ्या कारणासाठी आज ही बैठक होती ती संपन्न झाली। 18 आणि 19 तारखेला तो दरवर्षी होत असतो वर्धापन दिन, शिवसेनेचा 19 जूनचा हा वर्धापन दिन दरवर्षी होतो, त्याच पद्धतीनं यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वर्धापन दिन होणार, त्याला महाराष्ट्रातून तालुका स्तरावरून शिवसैनिकांना निमंत्रित केलं जाणार आहे। नाही, निवडणुकीची कोणती चर्चा झाली नाही, शिवसेना कोणत्याही निवडणुकीला कधी तयार असते त्यामुळे त्याची स्वतंत्र कोणती चर्चा झालेली नाही। महाविकास आघाडीमध्ये समसमान वाटपावरती चर्चा झालेली आहे का? आज जो सुप्रीम कोर्ट ने डिसीजन दिया है पिछले हफ्ते में, वो डिसीजन ग्रामीण भाग में हर शिवसैनिकों के पास जनता के पास पहुंचना चाहिए, इस हेतु से माननीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहब ने शिवसेना पदाधिकारियों को जो कुछ सूचना दी है वो सूचना लेके हम गांव स्तर पे जाने वाले हैं। जो सर्वोच्च न्यायालय का निकाल लगा है, रिजल्ट लगा है, जो शिवसेना माननीय उद्धवजी बाला साहब ठाकरे इनके तरफ से लगा है, व्हिप के बारे में हो गठनेता के बारे में हो, लेकिन कुछ लोग इस निकाल को उनके बाजू से कुछ नहीं लगते हुए भी पेड़े वाट बोल तो पेड़े दे के कर रहे हैं, ये गलत है। लेकिन शिवसेना ही ये निकाल सर्वोच्च न्यायालय का रिजल्ट गांव स्तर पर पहुंचाने वाले है, इसलिए लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।